नमस्कार. अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण ऐकणार आहोत अक्षय तृतीयेची एक सुंदर अशी कथा. एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत असे. अतिशय धार्मिक स्वभावाने प्रेमळ, परंतु गरीबी असल्यामुळे कधी जेवण मिळाले तर ठीक, नाही मिळाले तरीही उपाशी राहायचे, परंतु कायम सत्याने वागत असेत. देव ब्राह्मण यांची कायम सेवा, नित्य पूजा करत असे. अतिशय समाधानी वृत्ती होती. पुण्यवान लोकांच्या कथा ऐकणे त्यांना आवडत असे. खूप ज्ञान मिळवावे, सतत काहीतरी शिकवावे, शिकत राहावे, हाच त्यांचा नित्यक्रम. एके दिवशी एका गावात त्यांना विद्वान व्यक्ती भेटतात. ब्राह्मणांना माहीत होते की पुण्य आपल्याजवळ असेल तोपर्यंतच माणसाला व्यवस्थित राहता येते. देवांच्या जवळही त्यांना आसरा मिळतो. पुण्य संपले की आपल्याला तिकडेही आसरा मिळत नाही. माणसाला अखंड पुण्य कसे मिळवावे किंवा कसे टिकेल याबद्दल त्यांनी काही प्रश्न विचारले ते या विद्वान व्यक्तींना, आणि विद्वान व्यक्तींनी त्यांना अक्षय तृतीयेबद्दल काही माहिती सांगितली. विद्वान व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणानेही या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याजवळ असेल ते सर्व दान करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी अक्षय तृतीया होती. पत्नीचा विरोध न जुमानता सुद्धा सर्व गोरगरिबांना त्यांनी आपल्याजवळ असलेले अन्नधान्य दान करायला सुरुवात केली, आणि हा नित्यक्रम त्यांनी दरवर्षी चालू ठेवला. याप्रमाणे अनेक वर्ष गेली आणि या ब्राह्मणांनी खूप खूप पुण्य साठवले. शेवट त्यांना मोक्ष मिळाला. पुढच्या जन्मी याच ब्राह्मणांचा जन्म झाला, तो राजा झाला. परंतु प्रजेची कधीही चौकशी न करता, विचारपूस न करता हा राजा ऐशारामात राहत असे. राजासमोर अधिकाऱ्यांबद्दल कोणतीही तक्रार करण्याची प्रजेची मात्र हिंमत होत नसे. सर्वजण घाबरलेले धास्तावलेले राहत असत. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी राहत होते. राजाला त्या तपस्वींबद्दल कमालीचा आदर वाटत असे. यावरूनच त्यांच्या मागच्या जन्माचा एक गुण याही जन्मी त्यांच्यात दिसत होता. सर्व प्रजेला एक युक्ती सुचली. सर्वजण मिळून या तपस्वी ऋषींकडे गेले. त्यांनी आपले दुःख या ऋषींना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कान उघडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव करून दिली. ऋषींनी राजांना कल्पना दिली की राजा, तुम्ही पूर्वजन्मी केवळ एक गरीब ब्राह्मण होतात, परंतु तुमच्या अक्षय पुण्याईने या जन्मी तुम्ही राजा आहात. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्याने, अक्षय तृतीयेचे दानव्रत पाळण्याने तुम्हाला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले आहे. या जन्मी असे काही पुण्य केले नाहीत तर पूर्वीप्रमाणेच तुम्ही गरीब होऊन तुम्हाला काही यातना भोगाव्या लागतील. ऋषींच्या या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. गरीब दरिद्री ब्राह्मण असताना आपण या सर्व गोरगरिबांच्या उपयोगी पडलो, पण आज आपल्याजवळ भरपूर ऐश्वर आहे. आपण ऐशारामात राहत आहोत, परंतु आपण यांच्यासाठी काहीही करत नाही. आपल्या सुखात आपण गुरफटून पडलो आहोत. दान धर्म लोकांच्या सुखाकडे आपले लक्षही नाही. राजा अतिशय अस्वस्थ झाला. त्याला खूप वाईट वाटले. आपली चूक कळली. त्याने ऋषींची क्षमा मागितली. मी माझ्या कर्तव्याला चुकलो, मला माझी चूक कळली. यापुढे मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. माझे राज्य ऐश्वर दानधर्मासाठीच आहे हे तो समजला. इथेच ऋषींचे काम झाले. ऋषी आपल्या आश्रमात निघून गेले. पण इथे आश्चर्यच घडले. एका रात्रीत राजामध्ये झालेला बदल. राजाने ऐशोआराम सोडला. गंगेच्या काठी मोठी सभा भरवली आणि असंख्य गोरगरिबांना त्याने आपली सारी संपत्ती दान करून टाकली. त्यांचे पुण्य टिकले. त्या दिवशी केलेल्या दानाच्या पुण्याईमुळे राजाला स्वर्ग प्राप्त झाला. अशी ही अक्षय तृतीयेची कथा सांगितली जाते. त्यामुळे या दिवशी यथासांग दानधर्म करावा, पुण्यसंचय करावा. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे सांगायला नक्की विसरू नकात. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या
फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूयात परत अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. थँक्यू. बाय.